आज आपण नवरात्री स्पेशल दहा मिनिटांमध्ये तयार होणारा आलू चाट बनवणार आहोत बनवायला एकदम झटपट ही रेसिपी आहे शिवाय एकदम टेस्टी आहे पौष्टिक देखील आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आलू चाट बनविण्यासाठी सुरुवातीला इथे मी तीन मिडियम साईजमधले बटाटे घेतलेत बघा या पद्धतीने टणक बटाटे घ्यायचे नरम बटाटे घ्यायचे नाहीत आता या बटाट्यांची साल आपण पिलरच्या साहिने किंवा चाकूच्या सायने काढून घ्यायचे इथे मी आलू चाट बनविण्यासाठी मीडियम साईजमधले तीन बटाटे कच्चे घेतलेत तुम्ही कच्चे बटाटे घेण्याऐवजी उकडलेले बटाटे देखील घेऊ शकता याच पद्धतीने उरलेल्या दोन्ही बटाट्यांची आपण साल काढून घ्यायचे इथे मी तिन्ही बटाट्यांची साल काढून घेतले आता हे बटाटे आपण बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचे बघा चाकूच्या साईने या पद्धतीने बटाट्याच्या बारीक बारीक चौकोनी आकारामध्ये फोडी बनवून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या किंवा जास्त लहान देखील बनवायच्या नाहीत मीडियम साईजमध्ये बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत इथे मी साइज मध्ये बटाटा कट करून घेतलाय बघा बटाटा कट करून घेतलाय आता या बटाट्याच्या फोडी आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे बटाट्यामध्ये स्टार्च असतो त्यामुळे पाण्यामध्ये आपण जेव्हा या फोडी टाकतो तेव्हा पाणी थोडस गडूळ दिसतं मात्र बटाट्यामधला स्टार्च निघून गेल्यानंतर पाणी एकदम स्वच्छ दिसतं जोपर्यंत बाउलमधलं पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण बटाट्याच्या फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने बटाटा धुवून घेतल्यामुळे बटाट्या मधला निघून जातो आणि बटाटा एकदम कुरकुरीत असा फ्राय होतो शिवाय बटाट्याचा कलर देखील जास्त चेंज होत नाही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने बटाट्याच्या फोडी धुवून घेतल्यात बघा पाणी एकदम स्वच्छ दिसत आहे या पद्धतीने पाणी स्वच्छ दिसू लागलं ला की आपण पाण्यामधून बटाट्याच्या फोडी काढून घ्यायचे पाणी निथळवून घ्यायचे आणि कॉटनच्या रुमालवरती या पद्धतीने बटाट्याच्या फोडी पसरवून घ्यायच्यात म्हणजे एक्स्ट्राचं पाणी शोषलं जातं आणि या बटाट्याच्या फोडी हलक्याशा कोरड्या होतात बटाट्याच्या फोडी एका सुती कपड्याने किंवा त्याच रुमालाने बघा या पद्धतीने हलक्याशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचं पाणी शोषलं जातं आणि जेव्हा ह्या फोडी आपण तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा तेल जास्त तडतडत नाही बटाटा पटकन फ्राय होतो किंवा तुम्ही पाच मिनिट फॅनखाली या बटाट्याच्या फोडी सुकवून घेऊ शकता इथे मी बटाट्याच्या फोडी सर्व कोरड्या करून घेतल्यात आता लगेच आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण या बटाट्याच्या फोडी सोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवरती हलकासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत या बटाट्याच्या फोडी फ्राय करून घ्यायच्या आहेत अधूनमधून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी या बटाट्याच्या फोडी फ्राय होतील हलकासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत या बटाट्याचे फोडी आपण फ्राय करून घेतल्यात फ्राय करून घेतलेल्या फोडी आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही टिशू पेपरवरती देखील या बटाट्याच्या फोडी काढून घेऊ शकता म्हणजे एक्स्ट्राचं तेल शोषलं जातं याच पद्धतीने ओलेल्या बटाट्याच्या देखील फ्राय करून घ्यायचे आहेत बटाट्याच्या फोडी फ्राय केल्यानंतर त्याच उलेल्या तेलामध्ये एक छोटी अर्धी वाटी आपण शेंगदाणे टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे फ्राय करण्याऐवजी हो तुम्ही शेंगदाणे भाजून देखील वापरू शकता परंतु शेंगदाणे फ्राय केल्यामुळे शेंगदाण्यांची चव खूप छान लागते शेंगदाणे देखील फ्राय झाले ते देखील आपण बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये आता एका हिरव्या मिरचीचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि पाव चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अगदी चिमूटभर पिटी साखर टाकून घ्यायचे पिठीसाखर टाकणं ऑप्शनल आहे कारण ऑलरेडी बटाटा थोडासा गोडच लागतो त्यामुळे पिटी साखर नाही वापरलीत तरी चालेल चवीनुसार काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा लिंबू रस पिळून घ्यायचं आहे रस टाकल्यामुळे हा आलू चाट चवीला एकदम टेस्टी लागतो लिंबू रस पिळून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाला व्यवस्थित मिक्स होतो आणि हा आलू चाट चवीला एकदम टेस्टी लागतो झटपट तयार होणारा आलू चाट तयार झाला आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही या पद्धतीने चटपटीत असा आलू चाट एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय